चंद्रकला कचरा नारळी. तुम्ही काम कुठे करत होता? मी संरक्षणला होते मंदिरामध्ये. त्रास काय होता? त्रास म्हणजे गुडघे आणि कंबरच दुखायचे जास्त. किती वर्ष झाली? ते याच्यामध्ये 11 पासून म्हणजे बदली झाली ना तसे मग ते मार्गाच्या फरचीवर पाय दुखायचे. मग ते आधी दुखत नव्हते, मग त्याच्यानंतर आता पडले पण होते. पडल्यामुळे ते फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झालं ते त्याच्यामध्ये गॅप पडला मणक्यामध्ये. पण तुमच्याकडे आल्याने एकदमच फरक पडला. पण उभं सुद्धा उपचार म्हणजे ते काहीच नव्हती केले. गोळ्या आणायची खायची, ते याच्या गोळ्या घ्यायची बाहेरच्या, काही तिथून गोळ्या घ्यायची कॅल्शियमच्या, त्या खायची. पण फरक नव्हता पडला. पण मग इथं आल्यावर मला एकदम फरक पडला. पूर्ण चांगलं वाटतं. दाखवू शकता तुम्ही? हा, वाकून बिकून सगळं दाखवू शकता. काल बसून सुद्धा पाहिलं, मला बसता सुद्धा येत नव्हती. असं बस वगैरे काही हलवायला जमत नव्हतं, काहीच असं काही नव्हती घेता येत मला. पहिल्या दिवशी सरांनी मला उठून उभं बसवलं होतं. म्हणजे उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, कानी पण घेता येत नव्हती. पण आता कानी घ्यायला लागले. एकूण इकडं इकडं असं बसते, एकूण इकडं असे व्यायाम करते थोडेफार. 15 वर्षाचं दुखणं मला किती दिवसात 5 दिवसामध्येच एकदम क्लिअर झालं. खूप चांगलं झालं, खूप बरं वाटतं आता मला. एकदम मी काल खूप फिरू शकले, तिकून इकडं इकून तिकडं. नाही तर मी थोडं जर चालले असं उभी जर राहील ना लगेच पायाला मुंग्या चालायचं. असं वाटतं कुठं बसू कुठं नाही, पाय आहे का नाही असं वाटायचं. पण आता इतकं गुण पडला ना मला 75% म्हटलं तरी चालेल. औषध नाही काय नाही, फक्त सुया लावल्या. एवढं चांगलं केलं मला.